आज आपण आर्डिनोमध्ये पोटेन्शिओमीटरचा नॉब वापरून सर्वो मोटर कसा कंट्रोल केला जातो ते पाहू. या प्रयोगासाठी लागणारे सर्व साहित्य तुम्हाला आर्डिनो उनोच्या कोणत्याही स्टार्टर किटमध्ये मिळेल. या ठिकाणी आपण एक आर्डिनो उनोचा बोर्ड, एक ब्रेडबोर्ड, एक RC सर्वो मोटर, हा टॉवर प्रोचा मायक्रो सर्वो 9 ग्रॅम SG90 हा आहे, 10 किलो ओहम्सचा एक पोटेन्शिओमीटर, यावर तुम्हाला B10K अशी अक्षरे लिहिलेली दिसतील. हा लिनियर टेपर या प्रकारचा पोटेन्शिओमीटर आहे. आणि या प्रयोगासाठी आपण दोन प्रकारच्या वायरी वापरू. या प्रयोगासाठी आपण ज्या वायरी वापरू त्याच्यामध्ये जम्पर वायर्स आणि डुपॉन्ट वायर्स अशा वायरी आहेत. दोन्ही बाजूला पिनांची टोके असलेल्या वायरी यांना जम्पर वायर्स म्हणतात. स्टार्टर किटमध्ये तुम्हाला लहान मोठ्या आकाराच्या रंगीबेरंगी बऱ्याचशा वायरी दिसून येतात. त्याचबरोबर रिबिनासारख्या आकारामध्ये तुम्हाला काही वायरी आढळून येतील. याच्यामध्ये 3 प्रकारच्या वायरी आहेत, मेल टू फिमेल, म्हणजे एका बाजूला मेल कनेक्टर आणि दुसऱ्या बाजूला फिमेल कनेक्टर, दोन्ही बाजूला मेल कनेक्टर आणि दोन्ही बाजूला फिमेल कनेक्टर, असे 3 प्रकारचे रिबिन्स तुम्हाला दिसून येतात. आणि याच्यामधून एक एक वायर तुम्हाला ओढून वेगळी करावी लागते. तर या वायरींना डुपॉन्ट वायर्स असे म्हणतात. तर याच्यापैकी आपण मेल टू फिमेल डुपॉन्ट वायर्स 3 वापरू, मेल टू मेल डुपॉन्ट वायर्स 3 वापरू आणि जम्पर वायर्स 4 वापरू. आता आपण या प्रयोगाचे सर्किट डायग्राम पाहू. या सर्किट डायग्राममध्ये वायरींच्या रंगांचा जो वापर केलेला आहे तो अशा प्रकारे, पॉझिटिव्ह सप्लायसाठी लाल रंगाची वायर, निगेटिव्ह सप्लाय किंवा ग्राउंडसाठी काळ्या रंगाची वायर आणि सिग्नलच्या पिनसाठी पिवळ्या रंगाची वायर. या ठिकाणी आपण सर्वो मोटारीला आणि पोटेन्शिओमीटरला वायरींच्या सहाय्याने ब्रेडबोर्डशी जोडलेले आहे. सर्वो मोटारीचे कनेक्टर हे फिमेल कनेक्टर असते, त्यामुळे ते सरळ सरळ ब्रेडबोर्डवर जोडता येत नाही. त्यामुळे आपण मेल टू मेल प्रकारच्या डुपॉन्ट वायरी वापरू. सर्वो मोटारीच्या वायरींचे रंग अशा प्रकारे आहेत, तांबडा, लाल आणि करडा, ऑरेंज, रेड आणि ब्राऊन. तर सर्वो मोटारीची ऑरेंज वायर ही सिग्नलची वायर असते आणि लाल रंगाची वायर ही पॉझिटिव्ह सप्लायसाठी आणि ब्राऊन रंगाची वायर ही ग्राउंडसाठी असते. तर याच्या फिमेल कनेक्टरला त्याच रंगाच्या मेल टू मेल डुपॉन्ट वायरी वापरून मी हा सर्वो मोटर ब्रेडबोर्डशी जोडलेला आहे. ब्रेडबोर्डच्या एका बाजूच्या पॉझिटिव्ह आणि ग्राउंड लेनमध्ये आपण याचे पॉझिटिव्ह आणि ग्राउंडचे कनेक्शन्स देऊ आणि त्याचबरोबर ब्रेडबोर्डवर एखाद्या रिकाम्या रांगेमध्ये आपण सिग्नलची पिवळी वायर जोडू आणि त्या सिग्नलच्या वायरच्या रांगेमध्ये एक पिवळ्या रंगाची वायर जोडून ती आपण आर्डिनोच्या डिजिटल पिन क्रमांक 9 जोडू. 9 क्रमांकाची पिन ही पल्स विड्थ मॉड्युलेशन इनेबल्ड असणारी पिन आहे. आता आपण पोटेन्शिओमीटरचे कनेक्शन पाहू. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पोटेन्शिओमीटरला सरळ सरळ ब्रेडबोर्डवर देखील जोडू शकता. या ठिकाणी तसे न करता मी फिमेल टू मेल प्रकारच्या डुपॉन्ट वायरी वापरून पोटेन्शिओमीटरच्या पिनांना वायरीने कनेक्ट केलेले आहे. या ठिकाणी पोटेन्शिओमीटरवर ज्या भागात नॉच आहे त्या बाजूच्या पिनला काळ्या रंगाची वायर आणि मध्यभागातील पिनला पिवळ्या रंगाची वायर आणि दुसऱ्या टोकाच्या पिनला लाल रंगाची वायर अशा 3 वायरी जोडलेल्या आहेत. लाल आणि काळ्या रंगाची वायर ही ब्रेडबोर्डच्या पॉवर लेन आणि ग्राउंडच्या लेनशी कनेक्ट करावे. मध्यभागातील पिवळ्या रंगाची वायर ब्रेडबोर्डवरील एखाद्या रिकाम्या रांगेमध्ये बसवावी. त्याच रांगेमध्ये दुसरी एक पिवळी वायर जोडून ती आर्डिनोच्या ॲनालॉग पिनांमध्ये पिन क्रमांक A0 जोडावी. आता ब्रेडबोर्डच्या पॉवरच्या लेनला सप्लाय देण्यासाठी आर्डिनोच्या पॉवरच्या पिनांमधील 5 व्होल्टच्या पिनशी एक लाल रंगाची वायर जोडून ती ब्रेडबोर्डवर लाल रंगाची रेष असलेल्या पॉवर लेनमध्ये जोडावी. जर तुमच्या ब्रेडबोर्डवर लाल आणि निळ्या रंगाच्या रेषा नसतील तर कुठल्याही एका लेनला तुम्ही पॉझिटिव्हसाठी आणि त्याच्या बाजूच्या लेनला ग्राउंडसाठी वापरू शकता. याच्यानंतर
आर्डिनोच्या बोर्डवरील 5 व्होल्टच्या बाजूच्या पिनमध्ये ग्राउंड असे लिहिलेले आहे, त्या ठिकाणी एक वायर जोडावी. वायरीचे दुसरे टोक ब्रेडबोर्डवर ज्या ठिकाणी आपण ग्राउंडची लेन वापरणार आहोत त्या ठिकाणी जोडावी. अशा रीतीने कनेक्शन पूर्ण केल्यानंतर आर्डिनोच्या बोर्डला USB केबलने कॉम्प्युटरच्या USB पोर्टशी कनेक्ट करावे आणि त्यानंतर कॉम्प्युटरवर आर्डिनोचे प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर उघडावे. यामध्ये आपण एक एक्झाम्पल प्रोग्राम वापरणार आहोत. हा प्रोग्राम तुम्हाला फाईल, एक्झाम्पल्स, सर्वो आणि नॉब अशा रीतीने क्लिक केल्यानंतर उघडता येईल. हा प्रोग्राम उघडल्यानंतर अपलोडच्या आयकॉनवर क्लिक केल्यास हा प्रोग्राम बोर्डवर अपलोड होईल. प्रोग्राम अपलोड झाल्यानंतर तुम्ही जर पोटेन्शिओमीटरचे नॉब फिरवले तर त्यासोबत सर्वो मोटारीचा शाफ्ट फिरत असताना दिसेल. या प्रोग्रामचे एक संक्षिप्त संस्करण मी लिहिलेले आहे, त्यावरून हा प्रोग्राम कसा लिहिला गेला आहे हे आपल्याला लक्षात येईल. ह्या प्रोग्रामबद्दल सविस्तर माहिती तुम्ही माझ्या ब्लॉगवर वाचू शकता. या व्हिडिओच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यामध्ये माउस पॉइंटर नेल्यास एक कार्ड दिसेल आणि त्यावर क्लिक केल्यानंतर हे आर्टिकल उघडेल आणि त्यासोबत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील या आर्टिकलचे लिंक दिलेले आहे. तर अशा रीतीने आपण आर्डिनोच्या बोर्डशी कनेक्टेड असलेला सर्वो मोटरचा शाफ्ट पोटेन्शिओमीटरच्या नॉबच्या सहाय्याने अगदी प्रिसाइजली कंट्रोल करू शकतो. तर आज आपण इथेच थांबू, परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन प्रयोगाबरोबर.